नमस्कार। नमस्कार सर, नाव सांगा आपलं। प्रशांत सुरेश चव्हाण, राहणार भगूर तालुका, वैजापूर जिल्हा, संभाजीनगर। आपण आता इथं तुमच्या प्रशांत चव्हाण यांच्या कपाशीच्या शेतामध्ये उभा आहोत। या कपाशीच्या पिकावर त्यांनी इंदुबायो केमिकलचे रूट टू फ्रूट, त्याच्यानंतर किलर मल्टी सेवन आणि इंडो 45 हे तीन प्रोडक्ट वापरलेले, म्हणजे आपल्या रूट टू फ्रूट बरोबर त्यांनी बुरशीनाशक जे आपलं इंडो 45 आणि कीटकनाशक जे आपलं किलर मल्टी सेवन असे तिन्ही प्रोडक्ट एकाच वेळेस वापरलेले। तर हे प्रोडक्ट वापरायच्या अगोदर आपली कपाशीची जी स्थिती स्टेज कशी होती आणि वापरल्यानंतर काय रिझल्ट आला हे तुमच्या शब्दात आम्हाला सांगा। सर, झाडं खूप अशक्त होतं, वाढ म्हणावी तशी नव्हती, पिवळे पडलेली होती कपाशी, त्यानंतर उडणारी किड्यांची संख्या खूप जास्त होती, मावा तुडतुडे अंगे अशा बऱ्याच प्रमाणात काही कीटकनाशक होते। पण ज्यावेळेस रूट टू फ्रूट हे जे मी औषध यांची तिन्ही औषधांची जी काही फवारणी केली 15 दिवसापूर्वी, हो 15 दिवसापूर्वी, त्यानंतर खूप काही छानसा प्रमाणात रिझल्ट आला, झाड वाढलं गेलं, झाड हिरवं झालं आणि पातींची संख्या खूप काही छान प्रकारात आलेली आहे। हे बघा, पाती खूप छान आहे। साधारणतः एका झाडाला आतापर्यंत 40 ते 45 आसपास पाती लागलेले बघितले, हो खूप काही मोजून बघितले, खूप काही मनासारखं रिझल्ट आलेलं आहे सर। पाते वाढले तर उत्पन्न वाढतं, हो पाते वाढल्यानंतर उत्पन्न वाढतं, हे मात्र खरं। सगळ्यात महत्वाचं त्यांना तीन प्रकार रिझल्ट आले का, बा झाडाचं त्यांचं म्हणणं आलं का, पहिलं झाडाची वाढ चांगली झाली म्हणजे शाखी वाढ म्हणजे फुटे वगैरे व्यवस्थित भेटले, त्याच्यानंतर 2 नंबर बुरशीजन्य रोगांना पूर्ण अटकाव झाला कारण पिवळे पडले होते इतरांचे, तरी आपले पिवळेपणा थांबला, थ्रिप्स मावे तुडतुडे वगैरे होते ते सुद्धा थांबलं, पूर्ण नष्ट आणि रूट टू फ्रूटमुळे त्यांचं म्हणणं आलं का, जे पाणी येतलं नाशिकची भाषा डायरेक्ट बघा, डायरेक्ट एरंडाच्या पानावानी रफ आणि निरोगी पान झालेलं आहे आणि पात्यांची संख्या खूप काही प्रमाणात वाढलेली आहे। हा सगळ्यात महत्वाचा आहे का, पाते वाढले का उत्पन्न वाढलं। धन्यवाद। धन्यवाद सर।